पाडाव आणि सुटका। इस्रायलचे राज्य व यहुदाचे राज्य या दोहोंनी देवाविरुद्ध पाप केले। देवाने त्यांच्याशी सिनाय डोंगरावर केलेला करार त्यांनी तोडला। त्यांनी पश्चाताप करावा व देवाकडे वळावे म्हणून देवाने भविष्यवक्ते पाठवले, पण त्यांनी आज्ञेचा नकार केला। म्हणून देवाने या दोघी राज्यांना शिक्षा केली, त्यांच्या शत्रूच्या हातून त्यांचा नाश होऊ दिला। अशूर ह्या दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्रायलचा नाश केला। अशुरी लोकांना इस्रायलच्या खूप लोकांना मारून टाकले, मौल्यवान वस्तू लुटून घेतल्या व देशाचा बराच भाग आग्नेने जळून टाकला। अशुरी लोकांनी इस्रायलच्या सर्व नेत्यांना, धनवानांना व कुशल कारागिरांना एकत्र करून आपल्या देशाकडे नेले। केवळ जे गरीब लोक ज्या युद्धामध्ये मारले गेले नाही तेच इस्रायली लोक त्या ठिकाणी शिल्लक राहिले। तेव्हा अशुराने इस्रायल लोक राहत होते त्या ठिकाणी परदेशी लोकांना राहण्यासाठी आणले। परदेशी आणि नाश झालेले शहर पुन्हा तयार केले व इस्रायली स्त्रियांशी त्यांनी लग्न केले। इस्रायली वंशापैकी ज्या लोकांनी परदेशीयांशी लग्न केले त्यांना शमरोनी मानण्यात आले। यहुदा राज्यातील लोकांनी बघितले की इस्रायली लोकांना त्यांचा अविश्वास व आज्ञाभंग केल्यामुळे देवाने शिक्षा दिली आहे, पण तरीही त्यांनी मूर्तीपूजा केली व कनानी देवदेवतांची आराधना केली। देवाने त्यांना सावध केले व त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही। जवळपास 100 वर्षानंतर जेव्हा अशुराने इस्रायल राष्ट्राचा नाश केला तेव्हा देवाने यहुदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखदनेस्सर ह्या बाबेलच्या राजाला पाठवले। बाबेल हे एक प्रबळ व शक्तिशाली मोठे राष्ट्र होते। यहुदाचा राजा नबूखदनेस्सर राजाचा सेवक होण्यास तयार झाला व प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पैशाची रक्कम देण्यास पण तयार झाला। पण काही वर्षानंतर यहुदाचा राजाने बाबेल विरुद्ध बंड पुकारले, म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहुदाचा राज्यावर चढाई केली व त्यांनी यरुशलेम शहर त्यांनी ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला, शहर व मंदिरातली सर्व संपत्ती घेऊन गेले। यहुदाचा राजाचे हे बंड पुकारल्यामुळे शिक्षा म्हणून नबूखदनेस्सरच्या सैनिकांनी यहुदाच्या राजाच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांना मारून टाकले व त्या राजाचे डोळे फोडून त्याला मरण्यासाठी बाबेल मधील बंदीशाळेत टाकले। नबूखदनेस्सर व त्याच्या सर्व सैनिकांनी यहुदाच्या राज्यातील जवळपास सर्व लोकांना बाबेल मध्ये आणले, फक्त जे खूपच गरीब होते त्यांना शेती करण्यासाठी मागे ठेवले। याच काळात जेव्हा देवाच्या लोकास वचनदत्त देश सोडून जाण्याची सक्ती करण्यात आली त्यास हद्दी पार करणे असे पण म्हटले जाते। जरी देवाने आपल्या लोकांचा त्यांच्या पापामुळे त्यांना हद्दपार करून दिली तरी देव त्याचे वचन जे त्यांच्या पूर्वजांना दिले होते ते विसरला नाही। देवाची आपल्या लोकांवर कृपा होती व संदेष्टाच्या द्वारे देव त्यांच्याशी बोलत असे। त्याने त्यांना आश्वासन दिले की 70 वर्षानंतर तो त्यांना पुन्हा वचनदत्त देशात घेऊन जाईल। त्याच्यानंतर जवळपास 70 वर्षांनी पारसाचा राजा कोरेश याने बाबेलच्या राजाला हरवले व बाबेलच्या राजाच्या ठिकाणी पारसाचे राज्य आले। इस्रायली लोक आता यहुदी नावाने ओळखले जायला लागले व त्यांच्यापैकी खूप लोक आपल्या आयुष्यभर बाबेल मध्येच राहिले। फक्त थोडक्या म्हाताऱ्या यहुद्यांना यहुदी राजाची आठवण होती। पारसाचे राज्य खूप मोठे होते, पण आपण हरवलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते। कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर त्याने लगेच फरमान काढले की जर कोणी यहुदी यहुदामध्ये परत जात असेल तर त्याने जावे, त्याला तशी मोकळीक आहे। त्याने त्यांना मंदिराची दुरुस्तीसाठी आर्थिक मदत पण केली। अशा रीतीने 70 वर्षानंतर यहुदांचा छोटा लोकसमुदाय यरुशलेम मध्ये आला। यरुशलेमेस आल्यानंतर त्यांनी मंदिराचे पुनर्वसन केले व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या। जरी अद्याप त्यांच्यावर अन्य लोकांचे वर्चस्व होते तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची उपासना करू लागले।